नगर पालिकेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिका सेवेचा राजीनामा स्वीकारलाय. तर दुसरीकडे गुजरातचे आम आदमी पक्षाचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आईची कथितपणे थट्टा केल्याचा आरोप भाजपने केलाय. ज्ञानकापी मशिदीच्या आवारातील शिवलिंग असल्याचा दावा केलेल्या कथित शिवलिंगाशी कार्बन डेटिंग करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अखेर मुरजी पटेल यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही जागा शिंदे गटाला सोडण्याची चर्चा सुरू होती, पण अखेर भाजपनेच तेथे आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय. आता ते शिंदे गट आणि भाजप यांचे संयुक्त उमेदवार असतील. 2019 विधानसभा निवडणूक शिवसेनेचे रमेश लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच झाली होती, पण या निवडणुकीत मुरजी पटेल पराभूत झाले होते. रमेश लटके यांचं निधन झाल्याने ही निवडणूक होते. यावेळी झालेल्या शक्ती प्रदर्शनात पटेल यांच्यासोबत भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार, पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार नितेश राणे उपस्थित होते. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर हेही उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिका सेवेचा राजीनामा स्वीकारलाय. त्यांनी त्यांना तसे अधिकृत पत्र दिल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनासह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित झाले होते. ऋतुजा लटके यांचा महापालिका नोकरीचा राजीनामा स्वीकारण्यास आयुक्तांकडून दिरंगाई केली जात होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी आज अखेर राजीनामा स्वीकारलाय आणि राजीनामा स्वीकारल्याचं पत्र जारी केलंय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बीएमसीने गुरुवारीच लटके यांचा राजीनामा स्वीकारला होता, परंतु आज सकाळी त्यांनी स्वीकृत पत्र नेलं असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने अंधेरी पूर्व निवडणुकीत सावध भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाच्या संदीप नाईक यांनी सुद्धा आज निवडणूक अर्ज भरलाय. या संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले की हा नियम असतो, आयोगाचे नियम आहेत, त्यानुसार शिवसेना ए आणि बी फॉर्म भरत असते. पहिल्या उमेदवाराने काही कारणास्तव अर्ज मागे घेतला तर दुसरा उमेदवार हा अधिकृत असतो. शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरली आहे, पण ज्या वेळेला ऋतुजा लटके यांचा फॉर्म कन्फर्म होईल तेव्हा नाईक यांची उमेदवारी उद्या मागे घेतली जाईल. ऋतुजा लटके या बहुमताने विजयी होतील यात कोणतीही शंका नाही असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला. लोहा श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तटकरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे. भाजपात प्रवेश केल्यानंतर तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी कोणत्याही दबावाला बळी पडलेलो नाहीये, सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने भाजपात मी प्रवेश केलाय. अवधूत तटकरे आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत आहे. तटकरे हे मेहनती आणि जनतेशी कामं करणारे कार्यकर्ते. त्यांच्या येण्याने कोकण परिसरात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक GN साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे आणि त्यांची तत्काळ तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती रोहित देव आणि अनिल पांडसरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. साईबाबा यांना ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांनी ट्रायल कोर्टाच्या या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. शारीरिक अपंगत्वामुळे व्हीलचेअरवर वावरणारे साईबाबा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. खंडपीठाने या प्रकरणातील अन्य 5 आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली आहे. निवडणूक आयोगाने आज हिमाचल प्रदेशातील निवडणुकीची तारीख जाहीर केली. याच वेळी निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होणं अपेक्षित होतं, परंतु आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशाच्याच तारखा जाहीर केल्या. हिमाचल प्रदेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार तेथे एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठी 17 ऑक्टोबरला अधिसूचना जारी होईल आणि 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 27 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असून 29 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य विधानसभेत 68 जागा असून बहुमतासाठी 35 जागा आवश्यक आहे.
गुजरातचे आम आदमी पक्षाचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आईची कथितपणे थट्टा केल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यांनी पंतप्रधान मोदींचाही अपमान केलाय असा आरोप भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलाय. त्याला आम आदमी पक्षानेही जोरदार उत्तर दिलंय. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी म्हटलंय की भाजपच्या गेल्या 27 वर्षांच्या राजवटीत त्यांनी सांगण्यासारखं कोणतंही काम केलं नाहीये. त्यामुळे त्यांनी असल्या बिन महत्वाच्या विषयावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न चालवलाय. गुजरातची निवडणूक गोपाल इटालिया यांनी काय वक्तव्य केलं यावर होत नसून गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंत काय दिवे लावलेत त्यावर होते असंही त्यांनी. देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, त्याविषयी पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावंच लागेल असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटलंय की सध्या महागाईचा दर गेल्या 35 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे तर बेरोजगारीचा दर 45 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी स्थिती असताना पराठ्यावर 18% GST का लावला जातोय, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर 12% दराने GST का लावला जाते असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारलाय. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने तुम्हाला हे आणि अशा स्वरूपाचे अन्य प्रश्न सतत विचारले जातील, त्याची उत्तरं पंतप्रधान मोदींना द्यावी लागतील असं ते म्हणाले. भारत जोडो यात्रा सुरू असल्यामुळे राहुल गांधी यांनी आज बऱ्याच दिवसांनी ट्विटरचा वापर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील शिवलिंग असल्याचा दावा केलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा निर्णय याचिकाकर्त्यांसाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे. या संदर्भात शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाने कथित शिवलिंग सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. कार्बन डेटिंग दरम्यान कथित शिवलिंगाला काही नुकसान झाल्यास ते आदेशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसू शकतो असंही न्यायालयाने म्हटलंय. जगभरात कोरोनाचा सुरू असलेला कहर जवळपास संपत आला असून सगळीकडेच रुग्णसंख्या अथवा नव्या बाधितांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलंय. मात्र अशा सकारात्मक वातावरणात चीनमध्ये नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हादरलेल्या चीन सरकारने सोमवारपासून काही शहरांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये आठवडाभराच्या सुट्टीनंतर कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवास बंदी आणि लॉकडाऊनची पावलं उचलण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे.